व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय हरिभाऊ, गोपीनाथजी आणि आमच्या समवेत, तुम्ही थोडं शांतता ठेवा, लाईन लागून जाईल. आदरणीय प्रकाश मेहता, बबनरावजी लोणीकर, या ठिकाणी उपस्थित असलेले, ज्यांनी आता भाषणामध्ये सांगितलं आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, भारतीय जनता पार्टीचे सहयोगी ज्यांनी आता आपल्या भाषणामध्ये मान्य केलं. महादेवराव, तुम्ही काय मान्य केलं? महादेवरावांनी मान्य केलं की तुम्ही आम्हाला कितीही छळलं, कितीही त्रास दिला, तरी आम्ही तुमच्या सोबत राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय? कुणीतरी त्यांना छळत आहे. मी म्हणत नाही आहे, महादेवराव म्हणतोय. पण महादेवराव का राहत आहे बरोबर? ते छळत आहे, त्यांच्यासाठी राहत नाही. ते मुंडे साहेबांवर असलेल्या प्रेमापोटी आणि पंकजाई ताईंवर असलेल्या प्रेमापोटी ते राहत आहे. एक उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेले अनेक वर्ष, 40-42 वर्ष झाली. मुंडे साहेबांना जवळून आणि दुरून पाहण्याचा प्रसंग माझ्या जीवनामध्ये आला. एक 40-42 वर्ष आणीबाणीच्या कालखंडामध्ये गोपीनाथजी, प्रमोदजी, त्यावेळेस आणीबाणीच्या कालखंडामध्ये तुरुंगामध्ये होते, तेव्हापासून आज सगळ्यात त्यांचा जीवन प्रवास त्यांच्या तोंडून मी ऐकलेला आहे. त्या कालखंडामधला भारतीय जनता पक्ष आम्ही अनुभवलेला आहे. जनसंघापासून 1980 ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली, तेव्हापासून तर आजपर्यंत जे भारतीय जनता पार्टीचे वाटचाल तुम्ही आणि मी जवळून पाहिलेली. त्या भारतीय जनता पार्टीच्या देशामध्ये दोन खासदार होते आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत 14 पलीकडे आम्ही जात नव्हतो. शेरजी भरजींचा पक्ष म्हणून ज्या पक्षाला हिणवलं जात होत, त्या पक्षाला बहुजनांचा चेहरा देण्याचं काम कोणी केलं असेल? मुंडे साहेब. ओबीसी आहे, दीनदलित, आदिवासी, माळी, साडी, कोळी, कोष्टी, मराठा, बंजारी, शेकडो लोकांना घेऊन जाण्याचं काम करत असताना त्यांनी संघर्ष केला. त्यांचं म्हणणं तुम्हाला ऐकू नाही आलं? आलं आलं का ऐकून तुला? ते म्हणता पक्ष काढावा एखादा. अरे बाबा, आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष बसले ते म्हणजे एवढं तर बोलू नको. पण या भारतीय जनता पार्टीचं आज जे स्वरूप दिसत आहे, त्या भारतीय जनता पार्टीच्या जडणघडीमध्ये जे व्यासपीठावर बसलेले आहेत, आज अन्य पक्षाचे असतील का आमदार असतील, माझे आमदार असतील, माझ्या सहित जर या महाराष्ट्राला ओळख करून दिली असेल तर ती मुंडे साहेबांनी दिली. कोण कुठला कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता.
त्याला एखाद्या उंचीवर नेऊन देण्याचं काम प्रामाणिकपणे मुंडे साहेबांनी केलं. खुल्या मनाने, मोकळ्या मनाने मुंडे साहेबांनी कार्यकर्ता घडवला. पण असून या लाखो लोक या कार्यक्रमाला आज उपस्थित आहे. मुंडे साहेबांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं नाही. जो लढेंगे सामने लढेंगे, हम बोलेंगे तो सामने बोलेंगे. मुंडे साहेबांचा एक शब्द मला आठवतो, काय म्हणायचे ते, हम तो डूबेंगे सनम, पण तुमको भी लेकर डूबेंगे. है की नाही? पण तसं त्यांनी केलं नाही, ते बोलायचं. आणि आज मला या ठिकाणी त्यांची आठवण यासाठी येते, जो संघर्ष मुंडे साहेबांनी आयुष्यभर केला, ज्या पक्षासाठी केला, ज्या कार्यकर्त्याला मोठा करण्यासाठी केला, तोच प्रसंग जसाचा तसा माझ्या जीवनामध्ये आज घडतोय. आज मुंडे साहेबांची आठवण आली की ओक्साबुक्सी रडावं असं वाटतंय. आज कोण आहे माझ्या मागे? अरे तुम्ही आहात म्हणूनच आम्ही जगतोय. पण सुखामध्ये दुःखामध्ये नाउमेद झालो असेल तरी ज्यांनी बोट धरून उभं केलं, ज्याने हात धरून मला नेलं, तो माझा आधारस्तंभ आज नाही आहे याची मला खंत आहे, मला दुःख आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी घडवलं ते मुंडे साहेब आज माझ्यामध्ये नाही आहे. मला असं कधीच वाटलं नाही मुंडे साहेब गेले. प्रीतमने सांगितलं हे जयंतीला आहे. आजही जयंती आम्हाला वाटत नाही, आजही मुंडे साहेब हा वाढदिवस वाटत. मुंडे साहेब कुठेतरी असं फिरत असतील आणि म्हणतील अरे एकनाथ, कुठून तरी आवाज येईल असं अजूनही मला वाटत. अजूनही मला आवाज त्याचा ऐकू येतं का रे, जिथे एकनाथ जिथे गोपीनाथ तिथे एकनाथ. पण दुर्दैवाने हे नाहीये. प्रीतमला मी बोलवून सांगितलं, म्हणलं तू सांगितलं हे राजकीय व्यासपीठ नाहीये, पण गोपीनाथजी आणि राजकारण्याच्या पलीकडे भाषण, म्हणजे पायात बेड्या घाला आणि धावा असं सांगण्यासारखं आहे. मला राजकारण फारसं बोलता का म्हणे? नाही बोलणार. तेवढा वेळही नाही. पंकजाने मला सांगितलं 10 मिनिटाच्या वर बोलू नका. आज ज्या पक्षामध्ये मी आहे, भारतीय जनता पक्षात मी आहे, त्या पक्षाचा मला आदेश आहे की पक्षाचे विरोधी बोलू नका. पण मी कधी पक्षाच्या विरोधी बोललोच नाही. पक्ष मलाही प्रिय आहे, पक्षाचे नेतेही मला प्रिय आहे, पण आज जे पक्षाचं चित्र आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य नाही आहे. पंकजाला बोलता येत नसेल, पण तिच्या वेदना ती सहन करते हे मी जवळून पाहतो. मनामधली ती तडफड, वरून गोड बोलायचं, दुसऱ्याला साथ देऊन पाडायची, हे करायचे, हे मला माहिती आहे. इकडे माझं बाळ आहे सांगायचं, इथं माझं आहे सांगायचं, आणि तो निवडून आली पाहिजे असं म्हणायचं, आणि समोर ज्याला बळ देत बसायचं हे काय उघडे आम्ही पाहत नाही का? मला पंकजाला तुम्हाला आम्हाला हे दुःख यासाठी वाटतं, या वेदना यासाठी आहे की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा हा मतदारसंघ आणि त्यांची मुलगी पराभूत झाली हे दुःख माझ्या मनात आहे. आणि माझा स्पष्ट म्हणणं आहे, हे घडलं नाही, हे घडवलं आहे. तुम्हाला मान्य आहे की नाही मान्य आहे?
माझं म्हणणं पडताय की नाही पडताय? मला सांगा, मला या ठिकाणी तुम्ही पाहतात आज, मला या ठिकाणी तुम्ही पाहतात, काय प्रसंग आले माझ्या जीवनात मला सांगा, माझ्यावर आरोप झाले की नाही झाले? तसेच मुंडे साहेबांवर झाले होते की नाही झाले? काही नसताना माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या लोकांनी केलं होतं की नाही केलं? ते आपले होते का बाहेरचे होते? आज तेच काम माझ्या जीवनामध्ये, तोच संघर्ष माझ्याकडे जे आहे। मग आमचं म्हणणं होतं की मुंडे साहेबांनी उभं आयुष्य घातलं या पक्षासाठी, उभं आयुष्य घातलं म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाला, तुम्ही मंत्री झाला, तुम्ही आमदार झाला। आणि याच ठिकाणी ह्यांना पाडण्याचं पाप तुमच्या डोक्यामध्ये का आलं? जो मुंडे साहेबांनी जीवनभर संघर्ष केला तोच आमच्या जीवनामध्ये करायची वेळ आली। तोच उद्या कालखंडामध्ये जर पंकजाच्या जीवनामध्ये असाच संघर्ष करायची वेळ येत असेल तर पंकजाने मी काय करावं हे तुम्ही सांगा। किती दिवस सहन करायचा? अजून आमचा विचार नाहीये, आम्ही पक्ष बदलवणार नाहीये, म्हणजे माझं सोडून द्या, पंकजाचं सांगतो। माझा भरोसा धरू नका। पहिले काल ज्यांनी 40-40 वर्ष खस्ता खाल्ल्या, रक्ताचं पाणी केलं, ज्यांनी हा पक्ष उस्तारला, मोठा केला, त्यांना असं का गुदमरल्यासारखं वाटतं याचा कधी विचार केला या दादा तुम्ही? पक्षामध्ये राहून जर अशा स्वरूपाची वर्तणूक देत असाल तर तुम्ही आमच्या सारख्याला पक्षाबाहेर जा सांगताय, जा पक्षाबाहेर काढण्याचं संत्र आम्ही काढत नाहीये। आपोआप तुम्ही पक्ष सोडून गेला पाहिजे, ही नीती ही जी चाललेली आहे हे बरोबर नाहीये। छडायचं छडायचं, मारून मारून मारायचं, मन मारायचं आणि मग त्यानंतर सांगायचं, अरे गोपीनाथ जी असते तर एकनाथ खडसेच मुख्यमंत्री झाला असता। मला आठवतं मी गोपीनाथजींना एका दिवशी, गोपीनाथजी एका दिवशी माझ्याकडे आले, माझी मैत्री तुम्हाला माहिती आहे, आणि मला अर्थावत विरोधी पक्ष नेता करायचं। साहेब तुम्ही आहे? नाही नाही म्हणे, तू आता विरोधी पक्ष नेता झाला उद्यापासून। एवढ्या मोठ्या माणसाचं आपलं पद दुसऱ्याला देणं तर मोठे पण त्यांच्याकडे होतं, एवढं मोठं मन त्यांच्याकडे होतं। मुंडे साहेबांनी हेच देवेंद्र फडणवीसांना ज्या दिवशी चंद्रकांत दादा पक्षाचा अध्यक्ष करावा म्हणून, फडणवीस साहेबांना पक्षाचा अध्यक्ष करावा म्हणून माझ्याला गळ घालणार कोण होतं तर मुंडे साहेब। वरच्यांनी सांगितलं होतं एकनाथ खडसेंनी संमती दिल्याशिवाय देवेंद्रला अध्यक्षपद मिळणार, मुंडे साहेबांनी सांगितल्यामुळे त्यांच्या आज्ञेचं मी उल्लंघन करू शकत नव्हतो म्हणून संमती दिली। आणि मग ज्यांनाच भोट केलं त्यांच्याकडून ही अपेक्षा होती का मला? पण तरीही मी या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानतो। कशासाठी? तुम्हाला ऐका, तुम्हाला माहिती नाही, व्यासपीठावर असलेल्या कुणालाही माहिती नाही, चंद्रकांत दादांना सुद्धा माहिती नाही। मी आभार कशासाठी मानतो तुम्ही पण मानणार? दादा
आदरणीय देवेंद्रजी शपथ कोणत्या तारखेला घेतली? आता दुसऱ्यांदा बरं, पहिल्यांदा नाही, पुन्हा केव्हा आले? 23 तारखेला. किती तारखेला? 23ला. राजीनामा केव्हा दिला? 26 तारखेला. बरोबर आहे की नाही? अरे पण एक सर्वात मोठं काम तुमचं, आमचं, समाजाचं, लोकनेत्याचं त्यांनी केलं. काय केलं? 23 तारखेला माननीय देवेंद्रजींनी शपथ घेतली. जाऊ दे रे, रात्री बित्री कशाला काढत आहे. आणि 24 तारखेला दादा, 24 तारखेला मुंडे साहेबांच्या स्मारकाला जी 5 वर्षापूर्वी मंजुरी दिली होती, दिली होती ना? मी दिली होती ना? जागा मी दिली होती ना? कुठे दिली होती? अरे वा, तुम्ही तर हुशार आहे. 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी मंत्री होतो त्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथरावांचं स्मारक औरंगाबादला उभं करावं, संभाजीनगरला उभं करावं म्हणून पशुपात्याची, पशु दुग्ध विकास खात्याची जागा मी त्या कालखंडामध्ये त्यांच्या नावावर करून दिली स्मारकाच्या. पाच वर्षापूर्वी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे अपघात विमा योजना सुरू करा हे कॅबिनेटमध्ये निर्णय मी घ्यायला लावला होता. 5 वर्षापूर्वी दिलेल्या जागेवर स्मारक उभं राहील अशी माझी आशा होती. मी वाट बघत होतो की गोपीनाथजी मुंडेचं स्मारक आता उभं राहील. वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं, 5 वर्ष झाले, सरकार गेलं, नव्यानं सरकार आलं, म्हणजे दुसऱ्यांदा पुन्हा पुन्हा. तेव्हा दादा ऐका ऐका, तेव्हा 24 तारखेला मुख्यमंत्री साहेब झाले, 23ला 24 तारखेला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे स्मारकाच्या जागेचं ऍक्सेप्टन्सवर, मुंडे साहेबांच्या ऍक्सेप्टन्स सरकारनं सही केली. 25 तारखेला संभाजीनगरला असलेलं मुंडे साहेबांचं स्मारकाचं टेंडरची वर्क ऑर्डर 25 तारखेला दिली. या बरं, 25 नोव्हेंबर 2019ला आणि 26ला राजीनामा दिला. मग कुणासाठी मुख्यमंत्री झाले होते? साहेबांसाठी झालते. किती केवढे उपकार आहे आपले, झाले की नाही? मग आता ते मला माहिती नव्हतं म्हणून परवा मी माननीय उद्धवजीकडे गेलो होतो की आमचा मेळावा आहे, तर या स्मारकाला आम्हाला पैसे लागतील, 43 कोटी रुपये ते तुम्ही द्यावे. उद्धवजींनी नुसतं गोपीनाथजींचं नाव काढता बरोबर, त्यांनी मला सगळे दिले. आणि त्यांना मला सांगितलं त्या संभाजीनगरकडे माझा दौरा असेल तर मी स्मता स्मारकावर जाईल, हे नव्यानं आलेल्या मुख्यमंत्री उद्धवजींनी मला सांगितलं. तोपर्यंत मला माहिती नव्हतं की त्या स्मारकाची वर्क ऑर्डर निघाली 25 तारखेला. नंतर ज्यावेळेस मी बोललो टीव्हीवर त्यावेळेस खुलासा आला, आपल्या काय म्हणतात त्या मीडिया कोणता तो, सोशल मीडियावर, त्याच्यावर खुलासा आला की बा त्या ठिकाणी 24 तारखेला ऍक्सेप्टन्स, 25 तारखेला वर्क ऑर्डर, 26 तारखेला राजीनामा. आवाज अभी आ रहा है कि आ रहा है? पण मैं बोले जा रहा हूं, पंकजा बोल रही, ठहरो ठहरो ठहरो. आता आपल्याला आपल्या ताईंचं भाषण ऐकायचं बाबा. नको जास्त जास्तच उघड करून दाखवलं तर आणखी शिस्तभंग होईल आपल्यावर. आधीच साला तिकीट कापून टाकलं. मी अनेकदा सांगलं, सभागृहात सांगितलं, पब्लिक मध्ये सांगितलं, सर्वांना सांगितलं, या नाथामध्ये गुन्हा काय ते तर सांगा. चोरी केली, उचक्क आहे, बदमाश आहे, भ्रष्टाचार केला,
का कोण्या बाई बरोबर नाही ना, नक्की ना? मग जर तुम्हाला खात्री आहे तर अजून यांना खात्री पटत नाही, मग काय कारण आहे? उत्तर नाही आहे. आणि मग असंच करत राहाल तुम्ही तर मग जीव गुदमरणार नाही का? मग असं जर तुम्ही पक्षात राहून न्याय देत नाही आणि मग दुसऱ्या बाजून हाच अर्थ आहे की नाही त्याचा की नाथा भाऊ आता बाहेर जाओ, आता किती अपमान सहन करता. मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की माझ्या जीवनात जसा प्रसंग आला, गोपीनाथजींच्या जीवनात जसा प्रसंग आला, तसा पंकजा तुझ्या जीवनात येऊ नये. आणि मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे, पंकजाताई एकट्या नाही आहे, आम्ही सारेच्या सारे पाठीचे आहे. कोण कुठे असला या हॉस्पिटलचा, कोणत्या दुसऱ्या पक्षामध्ये जरी असला तरी या सर्वांच्या भावना मुंडे साहेबांबरोबर आहे, तुमच्या बरोबर आहे. याचं एकटा समजण्याचं कारण नाही. हा लाखोचा समुदाय ज्यावेळेस हाकेला ओ देऊन या ठिकाणी तासन तास वाट पाहतोय आणि मला ताईचा स्वभाव माहित आहे, मुंडे साहेबांपेक्षाही काकणवर जास्तच आहे. ती वाघाची पोरगी आहे. आमचा वाघ जरी नसला तरी वाघीण आहे आणि त्या वाघीण बरोबर आम्ही हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येत आहे. त्यामुळे जरी हे म्हटलंय पण आमच्या प्रीतमने जरी म्हटलं की काका बोलू नका, आता याच्या पुढचं बोलत नाही, जाऊ द्या. अरे तर तुम्हालाही माहिती आहे, आता हा व्हिडिओ काय म्हणतात टीव्ही बिव्ही तुम्ही पाहताय, पण एवढं नक्की सांगतो माझ्याजवळ खूप काही आहे, भरपूर आहे, माझ्याजवळ भरपूर आहे, फक्त इथे बोलायला वेळ नाही आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचे मी आभार मानतो, जे प्रेम आपण मुंडे कुटुंबावर दाखवलं तसंच प्रेम भावी कालखंडामध्ये आपण ते दाखवावं, असंच भक्कमपणे त्यांच्याशी पाठीशी उभं राहावं. आम्ही तर सारे आहोतच, अनेक आठवणी माझ्या मनात आहे, अनेक चढउतार आम्ही पाहिलेले आहे, पण वेळ नाही आहे. आणि एक एक आठवण काढली की माझ्या जीवाची घालमेल होत. मला कधीतरी असं वाटतं की त्या आठवणी विसरून जात. जीवनामधले किती प्रसंग पाहिले, 3 जूनला साहेब गेले सकाळी, 1 जूनला रात्री आम्ही एकत्र जेवण केलं. साहेब माझ्याकडे होते त्यावेळेस, 1 जूनला आम्ही जेवण केलं आणि 1 जून नंतर जाताना सांगून गेले उद्या कॅबिनेट आहे माझे, 3 मी परळीला येणार आहे, 3 मी परळीला येणार आहे असं सांगून गेलेला माणूस आलाच नाही, याचं दुःख माझ्या मनामध्ये. पण आठवणीला उजाळा देत नाही. पण असा माणूस या जगामध्ये परत आमच्या जीवनामध्ये येणे नाही. मग आपल्याला सर्वांना माझी एकच विनंती आहे, झालं गेलं विसरून जाता, पराभव झाला याचं शल्य तुम्हाला असेल मलाही असेल, का केला कुणी करवला हे बोलण्याची गरज नाही. आपाप सर्वांना माहित आहे की कसं घडलं, कसं घडत गेलं आणि कसं घडवत गेलं. हा आजचा नाही आहे हा प्रयोग, हा प्रयोग आजपासून सुरू झाला असं नाही आहे. हळूहळू 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 ते असलेलं स्लो पॉइझनिंग होतं, हळूहळू तयार करण्यात आलेलं ते चित्र होतं, दुर्दैवाने त्याला यश आलं. पण यापुढे पंकजाच्या जीवनामध्ये असा एकही प्रसंग येऊ नका देऊ, त्याला अपयशाचा सामना करावा लागेल. आणि सारं तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या प्रेमावर ते जिवंत आहे, बळकट आहे, मजबूत आहे. हजारो संकट आले तरी त्या संकटाची सामना करण्याचा तिचा जो धीर आहे, ती तिची जिद्द आहे, ती तुमच्या भरोशावर आहे, तुमच्या आशीर्वादावर आहे. असाच आशीर्वाद आपला राहू द्या आणि आम्हा सर्वांना या ठिकाणी सहकार्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.